नमस्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये असणाऱ्या महत्वाच्या इंग्रज व्यक्तीवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे लाला लजपतराय असे सांगतात की लॉर्ड डफरींच्या डोक्यातून आलेली सुपीक संकल्पना जे ॲलन ह्युम यांनी प्रत्यक्षात आणलेली होती आणि म्हणूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असणारे आणि त्याचबरोबर काँग्रेसला समर्थन देणारे इंग्रज व्यक्ती कोणकोण आहेत आयोग वारंवार त्यावर प्रश्न विचारतोय मग आपण व्यक्ती कोणकोणते आहेत ते एकदा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ब्रिटिशांचा समावेश असणाऱ्या महत्वाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील व्यक्ती विल्यम वेडनबर्न ज्यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबईच्या अधिवेशनाचा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं याच अधिवेशनामध्ये दहा महिला पहिल्यांदा इथं सहभागी झालेल्या होत्या दुसरी महत्त्वाची गोष्ट याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गो, गोपाळ गणेश गोपाळ कृष्ण गोखले या महत्त्वाच्या दोन्ही व्यक्तींनी इथं सहभाग घेतलेला होता आणि इथूनच काँग्रेसमध्ये एंट्री सुरू झालेली होती त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर जे आहे तर हे अठराशे शीपासून काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी झालेले होते परंतु गोखले आणि टिळक पासून अधिवेशनामध्ये सहभागी झालेले होते दुसरे महत्त्वाचे व्यक्ती आहेत हेनरी कॉटन तिसरे महत्त्वाचे व्यक्ती आहेत यूल नॉटन त्यानंतर महत्त्वाचे चौथे व्यक्ती आहेत लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन हे भारताचे गव्हर्नर जनरल कम वायसरॉय होते यांचा भारतातील जो कार्यकाळ आहे अठराशे मध्ये लॉर्ड लिटन यांनी राजीनामा दिल्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे ऐंशीपासून चौऱ्याऐंशीपर्यंत रिपन यांनी आपला कार्यकाळ भूषवलेला होता परंतु रिपन यांच्या कालावधीमध्ये इल्बर्ट बिलाचा वाद एवढा वाढलेला होता की त्याच्यामुळं या रिपन यांना राजीनामा देऊन इंग्लंडमध्ये परत जावं लागलं होतं आणि रिपन नंतर आलेले कोण होते तर डफरीन यांचा कार्यकाळ येतो अठराशे चौऱ्याऐंशीपासून अठराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत आणि या डफरीनच्याच कालावधीमध्ये संपूर्ण भारतीयांच्या भावनांचा उद्रेक अचानक होऊ नये म्हणून अशा प्रकारची एक अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना सुरु झाली ती होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याच्यामध्ये या इंग्रज व्यक्तींचा समावेश होता आणि एलन ह्यूम आहेत एलन ह्यूम एक सनदी अधिकारी होते तत्कालीन सध्याच्या उत्तर प्रदेश मध्ये त्यावेळच्या संयुक्त प्रांतामध्ये आणि डफरीन यांनी यांना बोलावून घेऊन काय केलं होतं ही संकल्पना सांगितलेली होती त्यानंतर एलन ह्यूम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव होते जनरल सेक्रेटरी आणि सचिव या नावावरती एलन ह्युमवरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे हे पाठ करा किंवा लक्षात ठेवा त्यानंतर सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत जॉन ब्राईट तर या महत्वाच्या सहा व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या इंग्रज इंग्रज या किंवा ब्रिटिशकालीन व्यक्ती आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होत्या आयोग यावरती प्रश्न विचारते लक्षात ठेवा आणि यांना विसरू नका थँक्यू धन्यवाद